नमस्कार, मी वैद्या स्नेहल खांबे. प्रथमतः तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तुम्ही आमच्या व्हिडिओजना जो उत्तम प्रतिसाद दिला, भरघोस प्रेम दिलं, यामुळे आज आम्ही नवदुर्गा आरोग्यपाठाच्या 9व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. आज मी स्त्रीत्वाचं लक्षण असलेल्या मासिक पाळीबद्दल माहिती सांगणार आहे. साधारणतः वयाच्या 12 ते 14व्या वर्षापासून ते 40 ते 45 वर्षापर्यंत स्त्रियांना मासिक पाळी येते. मासिक पाळी येणं ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. या दर महिन्याला साधारणतः 28 ते 35 दिवसांनी स्त्रीला मासिक पाळी येते आणि या दरम्यान 4 ते 5 दिवस तिला मासिक स्त्राव होत असतो. मासिक स्त्राव होणं ही स्त्रीच्या आयुष्यातली अविभाज्य घटना आहे आणि असं असून देखील बऱ्याच स्त्रियांना मासिक पाळ्याच्या बऱ्याच तक्रारी देखील असतात. जसं की अनियमित मासिक स्त्राव, इरेग्युलर मेन्सेस, यालाच आयुर्वेदामध्ये आर्तक्षय किंवा रजक्षीणता असं म्हटलेलं आहे. रजोवृद्धी म्हणजे प्रोलॉंग हेवी मेन्सेस. रजदुष्टी म्हणजे मेन्स्ट्रुअल फ्लोच्या ठिकाणी काही विकृती असतात, मासिक स्त्रावाच्या काही विकृती असतात. PMS म्हणजेच प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारे त्रास. रजक्षीणतेमध्ये काही स्त्रियांना मासिक पाळी ही अनियमित येते. मासिक स्त्राव हा अत्यंत अल्प असतो किंवा बिलकुलच होत नाही. यालाच इरेग्युलर मेन्सेस असे देखील आपण म्हणू शकतो. ही रजक्षीणता स्वतंत्रपणे त्याचप्रमाणे परतंत्रपणे पण दिसून येते. जेव्हा काही वेळेस स्त्रियांमध्ये गर्भाशयच नसतं जन्मतःच, तेव्हा त्या स्त्रियांना पाळी होत नाही. त्याचप्रमाणे गर्भाशयाची वाढ व्यवस्थित झालेली नसते, ते गर्भाशय आकाराने लहान राहिलेलं असतं. अशावेळी स्त्रियांना 2, 3 किंवा काही काही वेळेस 4 महिन्यांनी देखील पाळी येते आणि इतक्या दिवसांनी पाळी येऊन देखील रजस्त्राव, मासिक स्त्राव हा अत्यंत अल्प असतो, वेदनायुक्त असतो. तसं अजून बघायला गेलं तर इतर व्याधींमध्ये देखील ही रजक्षीणता दिसून येते. जसं की ॲनिमिया, हार्मोनल इम्बॅलन्स, थायरॉईडचा त्रास, ब्लीडिंग पाईल्स, यामध्ये रजक्षीणता दिसून येते. इतर आजारांमध्ये स्त्री जर दुर्बल झाली असेल, अशक्त झाली असेल, तर त्यावेळी देखील तिला असे इरेग्युलर मेन्सेस होऊ शकतात. याच्या उलट रजोवृद्धी, यालाच आपण हेवी प्रोलॉंग मेन्सेस असं देखील म्हणू शकतो. यामध्ये मासिक स्त्रावाचं प्रमाण वाढलेलं असतं. मासिक स्त्रावाच्या दिवसांची संख्या देखील वाढलेली असते. जो मासिक स्त्राव साधारणतः 4 ते 5 दिवस होणं अपेक्षित असतं, त्याऐवजी तो जास्त दिवस होतो. 2 पाळींमधील अंतर कमी झालेलं असतं. 15-15 दिवसाला पाळी यायला सुरू होते आणि या दरम्यान स्त्रियांना अत्यधिक वेदना होणं, नेहमीची कामं देखील करताना येणं यासारखे त्रास होतात. आयुर्वेदामध्ये मासिक स्त्रावालाच रजस्त्राव म्हटलेलं आहे, म्हणजेच मेन्स्ट्रुअल फ्लो. आणि या रजाचे 8 दोष सांगितलेले आहेत, प्राकृत स्वरूप, विकृत स्वरूप सांगितलेले आहे. आता 8 दोषांचा विचार करता मेन्स्ट्रुअल फ्लो गाठीयुक्त म्हणजे क्लॉट्स असलेला असणं, त्याला दुर्गंधित वास येणं, मासिक स्त्राव होत असताना खाज होणं, इचिंग होणं, बर्निंग होणं, त्याचप्रमाणे याला पूयसदृश वास येणं, यासारखी जर लक्षणं असतील तर ते रजाचे दोष सांगितलेले आहेत आणि त्याचा दुष्परिणाम हा प्रजनन क्षमतेवर देखील होतो. काही स्त्रियांना मासिक पाळी सुरू होण्याआधी मानसिक आणि शारीरिक स्तरावर काही लक्षणं दिसतात, काही त्रास होत असतात आणि पाळी आली की हे त्रास काही प्रमाणामध्ये कमी देखील होतात. यालाच आपण प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं देखील म्हणू शकतो. आता शारीरिक लक्षणांचा विचार केला तर काही स्त्रियांना पाळी येण्याआधी ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन, अपचन होणं, जुलाब लागणं, वेट गेन होणं, अंगावर सूज येणं, भूक व्यवस्थित न लागणं किंवा जास्त भूक लागणं, झोप शांतपणे न लागणं किंवा झोप जास्त लागणं यासारखे त्रास जाणवतात. तर मानसिक स्तरावर विचार केला, मानसिक स्वास्थ्याचा विचार केला तर काही स्त्रिया ह्या जास्त चिडचिड्या होतात, खूप हळव्या होतात, थोड्याशा कारणावरून त्यांना रडू येतं, कॉन्सन्ट्रेशन होत नाही कोणत्याही गोष्टीत आणि याचा दुष्परिणाम त्यांच्या
सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यावर देखील होताना दिसून येतो. मासिक पाळी सुरू असताना स्त्रियांनी हलका आहार घेणं, कष्टाची कामं न करणं, रात्री जागरण न करणं, दुपारी न झोपणं यासारख्या नियमांचे पालन केले पाहिजे. आणि हे नियम जर पाळले गेले नाहीत तर बऱ्याच स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या दरम्यान बऱ्याच त्रासांना सामोरे जावं लागतं. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीच्या वेळी सतत थकवा येणं, चिडचिड होणं, कोणत्याही गोष्टीत उत्साह नसणं या गोष्टी दिसून येतात. त्याचप्रमाणे हाडं ठिसूळ होणं, ऑस्टिओपोरोसिस, त्यामुळे कंबर, गुडघेदुखी यासारखे त्रास होणं, लघवीला जळजळ होणं, लघवीची घाई होणं, थोडीशी शिंकले किंवा खोकले तरी लगेच लघवी होणं, वजायनल ड्रायनेस, हॉट फ्लशेस, युरिन इन्फेक्शन यासारख्या तक्रारी जाणवतात. मासिक पाळी येणं हे स्त्रीचं वैशिष्ट्य आहे आणि या मासिक पाळीमुळेच तिचं मातृत्व जिवंत आहे. त्यामुळे या मासिक पाळीच्या कोणत्याही समस्यांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे स्त्रीनं आपलं मातृत्व स्त्रीत्व पणाला लावण्यासारखं आहे. त्यामुळे याच्या समस्यांकडे तुम्ही गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणूनच मासिक पाळीच्या तक्रारी, त्याच्यावरचे उपचार या संदर्भातले सविस्तर माहिती असलेले व्हिडिओज मी भविष्यामध्ये आणणार आहेच. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून ती अधिक आरोग्यपूर्ण होण्यासाठी आपण जो नवदुर्गा आरोग्य पाठातून 9 दिवसांचा जागर केलेला आहे याची माहिती तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेल्या वयात येणाऱ्या मुली, प्रेग्नंट महिला, त्याचप्रमाणे ज्या महिला रजोनिवृत्तीला सामोऱ्या जाणार आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. आई दुर्गेने ज्याप्रमाणे तिच्या ठिकाणी असलेली 9 रूपं जागृत करून दैत्याचा संहार केला त्याप्रमाणे तुम्ही स्त्रिया देखील आपल्या शरीरातले वात, पित्त, कफ हे त्रिदोष समतोल ठेवून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे 7 धातूंचं रक्षण करा. त्याचप्रमाणे मलमूत्र या वेगांचे वेळेवर निसरण करा आणि आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 उपस्तंभांचे नियमांचे पालन करा. हे जर केलं तर तुम्ही देखील तुमच्या शरीरात असलेल्या व्याधीरूपी दैत्याचं हनन नक्कीच करू शकाल. तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आणि अजून देखील तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा. धन्यवाद.